आंबेगावच्या गांजणीमध्ये ऊस तोडत असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आलेले आहेत आणि ते बछडे वन विभागाच्या सतर्कतेमुळे आईच्या सुखगुप कुशीत गेलेले आहेत गांजणी येथे जवळच असलेल्या कागमळा येथे शेतकरी सुनील वाघ व सदाशिव वाघ यांच्या शेतात ऊस तोड सुरू असताना दोन अडीच महिन्याचे दोन बछडे सापडलेले आहेत दरम्यान वनविभागाच्या सतर्कतेमुळे ते बछडे सुखरूप आईच्या कुशीत गेलेले आहेत आपण पाहू शकता वाघीण कशा पद्धतीनं आपल्या बछड्यांना उचलून घेऊन चाललेली आहे यावेळी एका मातेचं वासल्य आपल्याला पाहायला मिळत आहे बिबट्याचे दोन बछडे आढळून आल्यानं ऊस तोडणीचे काम थांबवण्यात आले होते मात्र आता बछड्यांना घेऊन गेल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडलेला आहे ऊसतोड तोड करताना कामगारांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाच्या वतीनं केलेलं आहे विलास भोग झुमान न्यूज आंबेगाव